गेल्या काही दिवसात कडाक्याचा उन्हाळा जाणवा लागला होता तोच राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात अठरा ते एकवीस मार्च दरम्याने मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे या संभाव्य आकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठेवावा अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहे अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्र येणार असल्याने होणाऱ्या अंतरक्रियामुळे पावसाला पोषक स्थिती निर्माण होईल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली यामुळे अठरा ते एकवीस या एक तीन दिवसात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा काही ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ